हॅलो फ्रेंड्स, राणी ट्युटोरियल मध्ये आपलं स्वागत आहे. बघा, आता 99% घोळ जो आहे तो फक्त स्टिचिंगचा होतोय. मागच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला पूर्ण ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग दोन व्हिडिओ मध्ये दाखवली होती. आता बघा, राहिलं काय आपली हुक पट्टी आणि आय पट्टी. आणि एवढं सगळं बरोबर करून सुद्धा शोल्डर उतरतंय किंवा मग काही जे प्रॉब्लेम येत आहे ब्लाऊज मध्ये, तुम्हाला वारंवार ब्लाऊज हे उसवावं लागतं, हे का होतं? आजचा व्हिडिओ आपण स्पेशली हा घोळ बघणार आहोत. स्टेप बाय स्टेप आपण मी इथे वन बाय वन जे तुम्हाला येतं तेवढं मी पार्ट इथे जॉईन करून घेतलंय. आणि जो फक्त घोळ होणारा पार्ट आहे तेवढा मी इथे राहू दिलाय. साईड फिटिंगही आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आजचा व्हिडिओ स्पेशल हा याच्यासाठी आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडेल तर आणि ट्युटोरियल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. हे बघा, पाठीमागचा पार्ट आहे. पाठीमागचा पार्ट आपण पूर्णपणे स्टिच केलाय. आता शोल्डर उतरण्याचा जो प्रॉब्लेम आहे यात दोन गोष्टी असतात. हे बघा, जेव्हा आपला गळाचा घेर 3-3.5 पेक्षा मोठा असतो तेव्हा आपल्याला शोल्डर जे आहे ते मुंड्याकडे डाऊन करायचं असतं. आणि त्यापेक्षा जेव्हा कमी आपला गळ्याचा घेर असेल, मिनिमम 2 किंवा 2.5 असेल, तर तेव्हा आपण गळ्याला डाऊन, गळ्याच्या साईडने आपण डाऊन करतो. आता बघा, मी तुम्हाला सांगेन जे आपण नॉर्मल जे ब्लाऊज घेतो. आता मी इथे फ्रंट पार्ट हा उलटा ठेवला, इथे दोघे फ्रंट पार्ट आपण उलटे ठेवून घेतले या पद्धतीने. आता बघा, डाऊन करताना कसं याला करायचंय. आता याचा जो ब्लाऊजचा जो घेर आहे तो मिनिमम फक्त इथे 2.5 इंचाचा घेर आहे. तर बघा, या पद्धतीने आपल्याला शिलाईन टाकायची पूर्णपणे गळ्याकडे आणि मुंड्याकडे वरती तिरकशी या पद्धतीने. हे बघा, 1/2 इंच आपल्याला तिरकशी शिलाईन टाकायची मुंड्याकडे आणि किंचशी फक्त 3 लाईन राहील एवढी आपण इथे मुंड्याकडे वरती आणतोय पूर्णपणे टोकच्या पार्टला. हे बघा, आपण इथे शिलाईन टाकून बघूया. गळ्याच्या साईडने मी पूर्णपणे इथे आत घेते आणि मुंड्याकडे वरती येणार आहे. हे बघा, इथे 2-3 वेळा आपण शिलाईन लावूया. पूर्णपणे उतार करायचा आहे गळ्याकडे. हे बघा, या पद्धतीने तिरकस. तर बघा, हा झाला आपला वाला शोल्डरचा पार्ट. हे बघा, आता मी तिरकशी इथे लाईन ड्रॉ केली. बऱ्याचशा वेळेला तुम्ही म्हणतात की सगळं बरोबर झालंय, पण तरी सुद्धा काहीस इथे आपलं चुकतंय, तर नेमका घोळ काय होतो हे पाहूया. हे बघा, आतून जेव्हा आपण याला तिरकस गळ्याकडे डाऊन करतो तेव्हा हे बाहेरून सुद्धा आपल्याला दिसतं. बघा, मुंड्याचा पार्ट पूर्णपणे हा टोकाला गेलाय आणि हा निमुडता इथे खाली उतरलाय गळ्याकडे. बघा, या पद्धतीने हे आपल्याला ब्लाऊज मध्ये हवंय शोल्डर जेव्हा आपण जॉईन करतो तेव्हा. जर असं आपलं ब्लाऊज दिसत नसेल तर निश्चितच आपल्या ब्लाऊज मध्ये हा काहीसा घोळ होतोय. तर बघा, याच पद्धतीने आपण दुसरं इथे शोल्डर जॉईन करूया. हे बघा, दोघं शोल्डर आपण अगदी गळ्याकडे डाऊन करत इथे तिरकशी दिसतात. हे एक शोल्डरचं काम आहे आणि दुसरं त्याच्यानंतर जिथे आपण कटोरी साईड पट्टी जॉईन झाली तिथलं आपल्याला मेजरमेंट मोजायचंय टेपने, हे आपल्याला किती हवंय. हे बघा, हे माझं दाखवतं इथे 4.5 इंचावरती. बघा, हे आपल्याला पीक जिथे कटोरी जॉईंट झाली त्यानंतर गळा इथे खाली किती मोठा आहे यावर हे महत्वाचं नाही. हे कुठे आपलं जॉईंट होतंय हा इथे मुद्दा आहे. हे तुमचं मेजरमेंट फार तर 4 किंवा मग 4.5 एवढंच हे तयार यायला हवं. सपोज जर हे तुमचं 5-5.5 किंवा त्याहूनही अधिक हे मोठं होतंय तर निश्चितच शोल्डर हे आपलं उतरतंय, तिथे आपली गडबड होती. यासाठी मी स्पेशलशी माझे बरेचसे व्हिडिओ आपले पेपर कटिंग म्हणा किंवा ब्लाऊज कटिंग म्हणा टाकून झालेत की याची कटिंग कशी करायची. आज मी फक्त तुम्हाला गडबड दाखवते जी आपल्या ब्लाऊज मधली होती ती. बघा, एवढंच मेजरमेंट येत असेल तर हे आपलं बरोबर आहे. आता बघा, शोल्डरचा मुद्दा ह्या दोन गोष्टी आहेत. शोल्डरमध्ये जर या दोन गडबडी होत असतील तर निश्चितच शोल्डर उतरून आपलं वाला शोल्डर विषय झालं. आता सेकंड काम, मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हुकपट्टी आयपट्टी लावून दाखवली नव्हती आणि डायरेक्टलीच आय आपल्याला कपड्यावर करायची, तर ते कसे करायचे आज आपण हे पाहूया. आता बघा, या 2 इंचाच्या पट्ट्या ज्याला की मेन फॅब्रिक आणि अस्तर जॉईन केलंय, एक मी ही घेतली आणि एक फक्त मी इथे अस्तरवाली घेतली जी की आपल्याला हुकपट्टीसाठी आत फुल करायची आहे. एका ताईने मला कमेंट्स केली जी की 2 वेळा केली की जर हुकपट्टी आपण उजव्या साईडने घेतली तर काय फरक पडणार आहे. बघा, हुकपट्टी तुम्ही उजव्या साईडने घ्या किंवा मग डाव्या साईडने घ्या, फरक असा काहीच पडत नाही. फक्त आपल्याला ते घालायला कम्फर्टेबल होतं. पण मी वारंवार हे सांगते की जे मेजरमेंट तुम्ही कटोरीसाठी घेता ते आपण हुकपट्टी कडून घ्या. हुकपट्टी वाटून एवढ्यासाठी सांगते मी, जेव्हा आपण तिला आत फोल्ड करतो तर जेवढी ओरिजिनल आपली कटोरी आहे आपल्याला मेजरमेंट त्याचं भेटतं. सपोज जर तुम्ही तिला हुकपट्टीकडनं आयपट्टीकडनं घेण्याचा प्रयत्न केला तर इथे 1 इंचाचं मेजरमेंट हे कटोरीमध्ये वाढून जाईल. तर हा एक मुद्दा आहे. तर आज आपण आधी हुकपट्टी लावूया. आता मी यात तुम्हाला म्हणणार नाही की आपण हे हुकपट्टी उजव्याने लावूया किंवा मग डाव्याने लावूया. आता हा येत असं मी याला लावतीये
आधी तो याला आपण डबल फोल्ड करतोय, मग याला आपण फोर फोल्ड करतोय। हे बघा हुक पट्टी जी लावायची आहे ती आपल्याला लावायची असते इथे बाहेरून। हे बघा बाहेरून लावून हिला आपल्याला आत फोल्ड करायची। आता हुक पट्टी मध्ये घोळ होणारा असा असतो, आत आपण तिला किती दाबतोय, जेवढी तुम्ही हिला आत दाबाल तेवढी आपली कटोरी ही लहान होईल, त्यामुळे हिला नेमकं किती दाबायचं हे आपण पाहूया। हिला बाहेरून लावायची, लक्षात घ्या हुक पट्टीसाठी। वरती मी हिला एक्स्ट्रा जे आहे ते अजून कट करत नाही, जेव्हा तुम्ही पाइपिंग म्हणा किंवा पट्टी फोल्ड करणार असाल तेव्हा हिला कट करा, जेणेकरून ही जी आपण जॉईन करू त्या पट्टीमध्ये ही कम्फर्टेबल येईल। आता बघा, हे बघा आता हिला आपल्याला आत फोल्ड करायची, तर हिला नेमकी किती करायची आहे, जो मेन फॅब्रिकचा पार्ट आपल्याला दिसतोय, जेवढी आपण पट्टी घेतली असेल ही निश्चितच तेवढीच इथे दाबली जाईल। तर बघा ही एक इंच आत मी हिला इथे दाबतीये, एक इंच आत दाबल्यानंतर बाहेरून जी कटोरी आहे ती एक इंच आत हिला शिलाईन फक्त पडेल। आधी आपण हिला कडेने शिलाईन लावून घेतोय। त्यानंतर आपण हिला स्टॉप करून खाली कमरेकडनं वळवूया, जेणेकरून खालच्या पार्टने ही व्यवस्थित पॅक होईल। हुक पट्टी आहे ही लक्षात घ्या। सेकंड हॅथचं क्लिअर काम जाई, काही धागे वगैरे जे काही तुम्हाला आपण जे फोल्ड केले त्या कापडाचे दिसत असेल तर त्याला आपल्याला हाताने आत प्रेस करायचं। हिला मी वरती शिलाईन नाही लावते, जसं की मी आधीच म्हटलं की आपण इथे पट्टीमध्ये किंवा मग पाइपिंगमध्ये आत दाबूया। तर बघा ही झाली आपली इथे हुक पट्टी, बघा ही झाली हुक पट्टी। इथे मी लाल रंगाचा धागा यूज केला जेणेकरून तुम्हाला दोघेही लाईन्स इथे क्लिअर दिसतील। ही आपली हुक पट्टीची आहे, ही जास्तच एक्स्ट्रा आहे त्यामुळे बघा हिला मी थोडी एक्स्ट्रा सोडत इथे कट केलंय। आपली झाली हुक पट्टी, आता लावूया आय पट्टी। हे बघा आता आपला आतला पार्ट आहे अस्तरवाला, त्यासाठी आपण घेतली आता आय पट्टी जी की आपण मेन फॅब्रिक लावून मॅच करून घेतली। हिला आधी आपण या पद्धतीने डबल फोल्ड करायची, हिला डबल फोल्ड करून आणि एका साईडने हिला आपण या पद्धतीने फोल्डही करणार आहोत आधी मशीनवरती। का करायचंय ही किती कम्फर्टेबल आपल्याला आय आपण मशीनवर लावू शकतो यासाठी बघतोय। एका साईडने हिला आपण फोल्ड करून घेतोय आधी। बघा एका साईडने आपण फोल्ड करून घेतलीय। आता त्यानंतर फोल्ड केलेला पार्ट आपल्याला जॉईंटवाला पार्ट करत ठेवायचा नाहीये, हिला आपण खालून फोल्ड करून आतून लावतोय। आतल्या पार्ट पासून फोल्ड केलेला पार्ट ह्या साईडला आहे। आता बघा एक्स्ट्रा जागे वगैरे जे काही असतील तुम्ही ते व्यवस्थित कट करा। आता ही पट्टीला आपण ओपन करूया आणि हिला आता बाहेरच्या साईडला आय काढत आपल्याला लावायचे। तर बघा आपण जो दाबलेला पार्ट आहे तो या पट्टीने आहे, तिला मी या पद्धतीने इथे जिथे आपण शिलाईन लावली त्याच्यावरती ठेवायची व्यवस्थित, त्यामुळेच आधीच आपण तिला दुमडून घेतली पट्टीला। आता बघा वरती किंचितसा दोन लाईन पट्टी सोडत पाइपिंग किंवा मग जे तुम्ही करत असाल त्यासाठी आपण दोन इंच किंचित सोडून खाली आय करायला सुरुवात करणार आहोत। तर बघा आय टाकताना आधी तर मी या प्रेस पासून इथे तिरकसा ठेवणार आहे आणि तिरकशीच आय आपल्याला इथे टाकायची, या पद्धतीने सुई काढायची नाहीये, फक्त प्रेस आपण वरती करूया आणि तिरकशी आय मी इथे मशीनचेच टाकतेय। त्यानंतर आता यात तुम्हाला तुम्ही चॉकने इथे मार्कर करू शकता, पण मी इथे अंदाजे जनरली एक ते दीड इंचा इथे आपण गॅप सोडत मी इथे आय टाकते जे की आपले बरोबर येतील। तुम्ही यात चॉकने मार्कर करून घ्या जेणेकरून तुमचे हे लक्षात राहील। तिरकसे टाकते आपण हे आय। हे बघा आय आपल्याला फार फार तर इथे
पट्टीच्या उंची वाईज टाकायचे असतात, पण हे 5 ते 6 एवढेच टाका बस। आता बघा इथपर्यंत व्यवस्थित झाले, आता घोळ जो होऊ शकतो आपला कदाचित तो खालच्या पाटकडे होऊ शकतो। मग यासाठी महत्वाचं काम काय करायचं, जेवढा कपडा आपला एक्स्ट्रा आहे तेवढंच आधी हे काम करून घ्यायचंय बोटाने। बघा व्यवस्थित आधी याला दुमडून घ्यायचंय एंड पर्यंत व्यवस्थित, कुठल्याही प्रकारचं एक्स्ट्रा शिलाई बाहेर न दिसता आता एंड पर्यंत यायचंय। आणि शेवटचा जो आय आहे तिरकसा तो आपल्याला अगदी कडेने इथे टाकायचाय। बघा एका बोटाने याला प्रेस करत आता याला तिरकस न घेता खाली कमरेकडे मी सरळ शिलाईन घेतेय। हे बघा सुई या पाटने न काढता आपण आता डबल इथे शिलाई लावत बाहेरच्या पाटने काढूया, जेणेकरून आई जो आहे तो आपला व्यवस्थित इथे येईल। आता बघा मशीनचे मी इथे आय टाकले, धागा इथे आपण चॉकलेट रंगाचा युज केलाय, तर बघा हे तुम्हाला व्यवस्थित दिसत असतील। इथे आपण मशीनेच हे आय टाकून घेतले पूर्ण, एक्स्ट्रा थोडे एक्स्ट्रा याला कट करूया। हे बघा मशीनचे आय ही लावून झाले, मला नाही वाटत की आता फारसा काही तुमचा घोळ होईल। मशीनचे आय टाकून झाले, आता सेकंड मुद्दा जो आहे तो साईडचा, ताईंनी कमेंट्स केली की माझा जो पुढचा पार्ट आहे तो कमी होऊन जातो। बघा आता आपला हा फ्रंट पार्ट आहे, हा पाठीमागचा आपला बॅक पार्ट आहे, त्यानंतर मी ही स्लीव घेतली आहे। साईडची पट्टी जॉईन करताना जो कमी जास्तचा घोळ होतो तो मेन मुद्दा इथे घोळ होतो। बघा मी मागच्या व्हिडिओ तुम्हाला सजेस्ट केलं की फ्रंटची कटिंग स्लीवची करायची, आपल्याला घाई करायची नाही, जी की आपल्याला गोलाई द्यायची असते, तर मी हिला दिली नाही। आता जॉईन करताना मागचा किंवा दोघे पार्ट मला सारखे सारखे उसवावं लागणार नाही, कारण की हिला आता कटिंग मी आता करते। हे बघा सेंट्रल 1 इंच एक्स्ट्रा ठेवायचे आपल्याला, आणि त्यानंतर जो मुंड्याचा निम्मा पार्ट आहे त्यात फिक्स वाल्या पॉईंट पर्यंत थोडं आपल्याला इथे एक्स्ट्रा कट करायचं या पद्धतीने। जिथे मी ड्रॉ केले ते नाही कट करत आहे, त्यापासून पुढे कट करते। हे बघा आता झालं, हे झालं आपला आता इथे फ्रंटचा पार्ट अर्धा इंच सोडत। आता बघा स्लीवला आपल्याला सेंट्रल पॉइंटला ठेवायचं आहे, आणि सेंट्रल पॉइंट पासून आपण स्लीव लावायला घेतो। इथे मागच्या व्हिडिओमध्ये स्लीव कशी लावायची हे मी दाखवलंय, आजच्या व्हिडिओमध्ये जो घोळ होतोय तो दाखवते, लक्षात घ्या। इथपर्यंत तर घोळ होणार नाही, घोळ होईल तो काखेत होईल। आता काखेत कसा घोळ होतो हे पाहूया। हे बघा आता काखेत आल्यानंतर, काखेत आल्यानंतर जो तुम्ही अर्धा इंच इथे चालू दिलंय त्यालाच इथे चालूया। बऱ्याच वेळेला तुम्ही घोळ करता काय, हे बघा इथून तर आपण सेम येऊन जातो, बस काखेच्या पाटला तुम्ही एक्स्ट्रा कपडा दाबून देता। बघा मी इथे अर्धा इंच जेवढा आहे तेवढेच इथे शिलाईन घेतेय फ्रंटने आणि बॅकने, आणि पूर्णपणे कुठल्याही प्रकारचा व्हिडिओ इथे स्किप न करता आपण एंडिंग पर्यंत बघणार आहोत, जेणेकरून घोळ काय होतं हे लक्षात येईल। आता आपण सेंट्रल पॉइंट पर्यंत येतोय, सेंट्रल पॉइंट पासून स्लीव लावण्याचा मुद्दा एवढाच की स्लीव ही खालीवर होणार नाही, आणि आपण जेवढं घेतलंय तेवढं अगदी बरोबर येईल। आता आपण येतोय बॅक पोर्शन कडे, पाठीमागचा पार्ट हा उथळ असतो, थोडा अर्धा इंचाने एक्स्ट्रा मागे दिसेल। आणि या पद्धतीने जर तुम्ही स्लीव लावली तर तुमच्या स्लीवला पुढे किंवा पाठीमागे कुठल्याही प्रकारचा फुगा सुद्धा येणार नाही। एकाच गोष्टीमध्ये 3-4 मुद्दे आहेत इथे, फक्त कारण हे की आपण हे व्यवस्थित नोटीस करायचंय आणि बघायचंय। आता बघा मी इथे एंड पर्यंत हे लावून घेतलंय, आणि आता आपण सुई काढूया। हे बघा स्लीव आपली लावून झाली, सेंट्रल पासून सुरुवात केली ती पूर्णपणे यातल्या पार्ट पासून दिली। आता बघा आधी तर वरती बघू नका, फक्त जो काखेतला आपण जिथे स्लीवला जॉईन केली त्या पार्ट पासून आधी मी बोटाने इथे दाबले। वरती काय होतोय मला माहिती नाही, खाली काय होईल मला माहिती नाही, फक्त हा जो मुद्दा आहे याला आपण व्यवस्थित पॅक पकडायचा। आता हा मुद्दा पकडल्यानंतर खाली बघा तुमचं काही होतंय का खालीवर। हे बघा माझं तर काही झालं नाहीये,
मी तुम्हाला मागताना स्पेशली हे कसं जॉईन करायचं, सेकंड आता यातलं मागून तर कुठल्या प्रकारचा गोळ होणार नाही. इथे तुम्ही एक्स्ट्रा कपडे दाबताय का योगपट्टी आयपट्टी मध्ये, हा एक मुद्दा आहे. त्यानंतर ह्या पार्टमध्ये पुढच्या पार्टमध्ये तुम्ही इथे एक्स्ट्रा दाबताय का, हा एक मुद्दा आहे. हा गोळ इथे पाठीमागे इथेही होऊ शकतो, त्यामुळे मी तुम्हाला सांगेन फक्त अर्धा इंचाचा गॅप देत जो तुम्ही सुरुवात इथून केली आहे तेवढंच मेजरमेंट इथेही राहू द्या. आता बघा दोघंही पार्ट आपले इथे मी फक्त शिलाईनला शिलाईन ठेवत एंडपर्यंत बघा तुम्ही कुठल्याही प्रकारचं कमी जास्त होत नाहीये, अगदी बरोबर आहे. आता बघा ही जी शिलाई आहे आधी आपण बाहेरून लावून घेऊया आणि मग मेन मुद्दा फिटिंगचा आहे तोही आपण इथे पाहूया. हे बघा पाठीमागचा गळा जो आहे कपडा आहे तो खाली सरकेल, त्यामुळे जर जर सरकला तर आपलं हे खालीवर होऊन जाईल. त्यामुळे मी तुम्हाला सांगेन याला पूर्णपणे आपण या पद्धतीने शिलाईन टाकायची आहे. आता बघा बाहेरून शिलाईन लावली गेली, धागे जे आहे ते कट करायचे, जर नाही केले तर ते आतले शिलाईमध्ये दिसतील, त्यामुळे एक्स्ट्रा थोडं आपण हे कट करायचंय क्लिअर अगदी. आता हे झांब झालंय आपलं बाहेरून, आता ही आला आपण फोल्ड करून घेऊया. हे बघा आता आतल्या पार्टकडे आपण आलोय. आता बघा जेवढं तुम्ही घेतली मार्जिन इथे 1.5 इंचाची 2 इंचाची 2.5 इंचाची जेवढी मार्जिन घेतली आता त्यासाठी मी तुम्हाला सांगेन किंचित 2 लाईन इतकी शिलाईन ते माझी बाहेरूनच इथे चालली गेली आहे. मग आता मी 1.5 इंचाची मार्जिन घेतली आहे. मार्जिनसाठी मी तुम्हाला एवढं सांगेन 2 लाईन सोडून सुद्धा 2 लाईन बाहेरच्या पार्टला गेली. आता इथे उरली माझी 1.25 इंची फिटिंग. तर 1.25 मध्ये मी तुम्हाला सांगेन जे प्रोफेशनल शिकणारे आहेत त्यांच्यासाठी मी एक तुम्हाला सजेस्ट करेन, फक्त 1 इंचाची मार्जिन तुम्ही आधी इथे घ्या फक्त एक वरती. आता शिलाईन टाकायची कशी आहे आधी आपण हे पाहूया. बघा 1 इंच मी फक्त घेते इथे, लक्षात घ्या कडेकडून बाहेरच्या पाटला 1 इंचावरती शिलाईन. कमरेचा पार्ट आहे हा लक्षात घ्या, कमरेचा पार्ट आहे आपला. आता हीच फायनल फिटिंग म्हणा, ज्याच्या जे एक्स्ट्रा शिलाईन आहे ते आम्ही सगळ्या ह्या 1 इंचाच्या आतच टाकणार आहे. बघा कमरेकडचा निमुडता पार्ट आहे त्यामुळे थोडं एक्स्ट्रा घेत आता वरती बघा आपण कमी कमी कडे जाऊया. तिरकस येईल मी इथे बाहेरच्या पाटकडे मुंड्याकडे पूर्णपणे काठेत. आता कमी कमी होतंय मेजरमेंट बघा, इथपर्यंत मी 1 टाकून घेतलं होतं, आता उरला मुद्दा आपला इथे मुंड्याचा. तर मुंडा गेअर होता इथे पूर्ण आपला 12 इंचाचा, तर पूर्ण 12 आहे. तर आपण सेंट्रल पॉईंट पासून 6 वरती टाकून घेऊया. 6 फिक्स आहे, त्यात मी थोडी 1 लाईन एक्स्ट्रा घेईन कारण आपण थोडी एक्स्ट्रा कमी घ्यायची आहे. पूर्ण जर आपण दाबायचा प्रयत्न केला तर कदाचित हे एक्स्ट्रा दाबलं जाईल, त्यामुळे बघा परत मी इथे काखेतनं तिरकशी येते स्लीवकडे. आता बघा ही झाली आपली फायनल फिटिंग. आता ज्या शिलाई एक्स्ट्रा वाल्या आहेत त्यानंतर मी इथूनच आता सुई न काढत आपण आजच्या शिलाई ह्या टाकतोय. आता मार्जिनसाठी शिलाई तुम्हाला जेवढं इथे टाकायचे तेवढं तुम्ही टाका, 1, 2, 4 एवढा एक्स्ट्रा हवे तेवढा, जेणेकरून तुम्हाला हे कम्फर्टेबल होतील घालायला. धागा इथे पूर्णपणे लाल रंगाचा युज केलाय त्यामुळे तुम्हाला कम्फर्टेबल हे दिसतील की नेमकं आपण शिलाईन हे कुठल्या पद्धतीने टाकतोय. तर बघा बाहेरून तर काय झालंय ते आपण पाहूया, पण आधी आपण आतून पाहूया. हे बघा हे एक्स्ट्रा मार्जिनवाल्या 1 इंच आत घेत मी इथे शिलाईन लावली आहे चॉकने, परत मी तुम्हाला दाखवेन पूर्णपणे. हा पार्ट आधी तर आपण निमुडतोय तो काखी थोडं 1 इंचापर्यंत जातो आणि मग तिरकस आपण मुंड्याकडे इथे या पद्धतीने लाईन ड्रॉ करतो. आता आतून पाहूया, सॉरी आपण आता बाहेरून पाहूया नेमकं काय झालंय ब्लाऊजचं. आता बघा जो आपलं चेस्ट आहे तुम्ही इथे बघाल जो मुद्दा आहे, हे बघा या पद्धतीने पूर्ण आपलं रेडी आहे. हे काही खाली वर न होता पोर्शन अगदी क्लिअर आहे. बघा आजच्या व्हिडिओत तुम्ही तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ सविस्तर दाखवण्याचा प्रयत्न करते. आता आजच्या व्हिडिओमध्ये हे काही मी तुम्हाला शिकवलं, यातही तुम्हाला काही प्रश्न पडले असतील तर कमेंट्स करा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला.